नाश्त्याच्या प्रकारामध्ये आपण अनेक प्रकारचे चाट खातो, तर त्या चाटमध्ये महत्त्वाचा पदार्थ असतो तो चिंचेची चटणी किंवा चिंचेचं पाणी. मग समोसाचा चाट आहे, कचोरी चाट आहे, दहीवडे आहेत, पाणीपुरी आहे, ओली भेळ आहे. पाणीपुरी तर किती सगळ्यांनाच खूप आवडते, तर मग अशा वेळेस लागते ती आपल्याला चिंचेची चटणी. तर चिंच ही तर अतिशय गुणकारी आहे, त्यामध्ये ए जीवनसत्व आहे, सी जीवनसत्व आहे, लोह आहे, कॅल्शियम आहे, फॉस्फरस आहे, शिवाय अँटीऑक्सिडंटचे त्याच्यामध्ये गुणधर्म आहेत जे आपल्या शरीराला आवश्यक आहेत. आणि त्यामुळे तुमची पाचनशक्ती पण चांगली राहते, तुमच्या तोंडाला चव गेलेली असेल तर ती चव पण येते, भूक लागत नसेल तर भूक पण लागते, आणि तुमच्या शरीराला त्यामुळे थंडावा मिळतो. तर अशी ही गुणकार्य चिंचेचं आज आपण प्रतिभा फिरोदिया किचनमध्ये चिंचेची अगदी चटकदार मस्त टिकाऊ चटणी कशी बनवायची आहे ते पाहणार आहोत. चिंचेची चटणी बनवण्यासाठी मी आत्ता सध्या बाजारामध्ये ताजी चिंच बाजारात विकायला येत आहे, तर तुम्ही अशी ताजी चिंच पाहून आणायची, काळपट चिंच आणायची नाही आहे. ती मी बाजारातनं आणली तरीही तिला अशी स्वच्छ करून घेतली. हे पाहू शकता तुम्ही, असे रेषा निघतात, चिंचुके निघतात, खराब चिंच निघते, तर हे सगळं व्यवस्थित निवडून पाहायचं आहे. आता ही 100 ग्रॅम चिंच आहे, ही मी एका पातेल्यात घेत आहे आणि या चिंचेमध्ये मी साधं पाणी घालत आहे. आता ही चिंच आपल्या हलक्या हाताने अशी हे करायची, कारण चिंचेला आत्ता ओलसरपणा असतो, अगदी हलक्या हाताने हलवायची आहे तिला. हे पास खराब असेल ते वर येतं परत. एकदम हलक्या हाताने मी चिंचेमध्ये हात घातलेला आहे आणि आता हे वरचं पाणी आपल्याला काढायचं आहे. खूप हलवायची नाही, कारण मांबटपण आपलं कमी होऊ शकतो, कारण हे ना धूळ लागलेले असते, कसले हात लागलेले असतात आपल्याला काहीच माहिती नसतं, म्हणून एक थोडंसं त्याचं आल्हात पाणी काढायचं आहे. हे चिंचेचा गर लवकर निघण्यासाठी मी थोडं पाणी गरम केलेलं आहे आणि त्यामध्ये आपण हे अर्धा तास भिजू देऊ. चिंच भिजण्या एवढंच मी पाणी घातलेलं आहे, जास्त पाणी घालायचं नाही आहे. हे चिंच भिजून अर्धा तास झालेला आहे. आता तुम्ही हाताने जरी कुस्करलं तर याचा पल्प निघतो, पण मी काय करते हे सगळं आता एका पातेल्यात घेणार, त्यात पाणी घालायचं नाही परत. अजून यावर एक झाकण ठेवून मी कुकरमध्ये हे 10-15 मिनटं शिजून घेणार आहे. या प्रोसेसमुळं काय होतं, आपल्याला पुढे वेळ कमी लागतो आणि आपला चिंचेची चटणी लवकर होते. मध्यम गॅसवर ठेवलेली आहे, शिट्टी झाली तर 1 ते 2 शिट्ट्या होऊ द्या आणि मग गॅस बंद करून टाका. हे पहा, हे कुकरमध्ये चिंच शिजलेली आहे. आपण आता याला एकदम थंड होऊ देऊ. आता हे चिंचेचं बॅटर एकदम थंड झालेलं आहे. हे थोडंसं घट्ट पडलं होतं म्हणून मी आपलं एक साधं पाणी, अर्धी वाटी पाणी यामध्ये मिक्स केले. खूप पातळ बनवायचं नाही आहे आणि खूप घट्ट पण बनवायचं नाही आहे. हे असं बॅटर केलं म्हणजे आपल्याला याचा पल्प चांगल्या पद्धतीने काढता येतो. आता आपण हे सगळं गाळून घेऊया. आणि जरी तुम्ही कुकरमध्ये नाही शिजवलं आणि हाताने जरी ते चिंच भिजून कोळ काढला, त्या पद्धतीने पण तुम्ही हे चिंचेची चटणी बनवू शकता. प्लॅस्टिकच्या चाळणीपेक्षा पिठाच्या चाळणीने हा पल्प लवकर गाळून होतो आहे, म्हणून मी हे पिठाची चाळणी स्वच्छ धुवून घेतली आहे आणि त्यामध्ये हा असा पल्प या पद्धतीने गाळून घेतला आणि आपलं पटकन काम झालं. वरती जे राहिलेलं आहे चिंचेचं कोळ, तो त्यामध्ये थोडंसं परत मी पाणी टाकून हे कुसकुस करून घेते, म्हणजे आपल्याला यातला पूर्ण पल्प काढून घ्यायचा आहे. असं हाताने कुस करून घेत राहायचं आहे, थोडं थोडं पाणी घालायचं, खूप पातळ आपल्याला बॅटर बनवायचं नाही आहे. हा चिंचेचा कोळ मी काढून घेतलेला आहे गाळून, आणि हे पहा तुम्ही, मी 2 चाळण्या वापरल्यात, एक पिठाची वापरली आहे, एक छोटी वापरली आहे. हे क्लोज करून दाखव. चिंचुके बारीक बारीक कचरा जो असतो तो असा वरती राहतो. हे थोडंसं निगुतीचं काम आहे, वेळ घेणारं काम आहे, पण हे केलं तर तुमची म्हणजे ऐनवेळेस पदार्थ करताना पटकन हा आपल्याला चिंचेची चटणी कामाला येते. असा राहिलेला हा चिंचेचा पल्प आपण हाताने व्यवस्थित पुसून घ्यायचा आहे. अगदी थोडं थोडं चमचे चमचे पाणी घेऊन हाचा असा कोळ काढत राहिले. तुम्हाला जितके वेळ काढता येईल, खूप पाणी घालायचं नाही आहे, थोडं थोडं जर काढून तुमच्या निघेल तेवढा तुम्ही काढायचा आहे. आणि राहिलेलं कोळचं पण काय करायचं मी सांगते. हे पा असं हा कोळ असं आपल्या व्यवस्थित दाबून सगळं निघून जाते, खाली फक्त चिंचेचा आतला चौथा राहतो. आता हे राहिलेलं चिंचेचं पाणी मी एका वाटीमध्ये काढून घेत आहे.
हा पल्प मी एका कढईमध्ये घेत आहे. आपण 100 ग्रॅम चिंच घेतली होती, आता मी इथे 70 ग्रॅम गूळ आणि 30 ग्रॅम साखर घेतलेली आहे. आता हा गूळ मी बारीक करून घेतलेला आहे आणि आता या पल्पमध्ये आपल्याला हे सगळं मिक्स करायचं आहे. समजा तुम्ही वाटीने गूळ घेतला तर एक साधारण पाऊण वाटी गूळ घ्या आणि पाव वाटी साखर घ्या. काय होतं, साखर घातली म्हणजे तुम्हाला जशी बाहेर चिंचेची चटणी पाहायला मिळते अगदी ती आपली रेडीमेडसारखी चटणी तयार होते. तुम्हाला साखर नको असेल तर तुम्ही 100 ग्रॅम गूळ टाकलं तरी चालेल. आता मंद गॅसवर हे आपण इथे शिजून देऊ, तोपर्यंत मी दुसऱ्या कढईमध्ये, आता आपला पल्प थोडाच आहे, मी थोडेसे इथे 1/2 चमचा बडीशेप घेतली आहे, 1/2 चमचा जिरे आणि 5-6 मिरे घेतलेले आहेत आणि हे थोडेसे आपण भाजून घेऊया. थोडासा हिंग घातला आहे मी. आता आपल्या आवडीनुसार यामध्ये आपल्याला मिरची पावडर घ्यायची आहे, कारण काय होतात लहान मुलं असले तर तुम्ही जास्त तिखट चटणी बनवूच नका, पण तुम्हाला एक चमचमीतपणा हवा असेल तर थोडीशी मिरची यामध्ये घ्यायची आहे. एक साधारण 1/2 चमचा थोडीशी वरती मी चिंचे मिरची पावडर घेतलेली आहे. हे 1/2 चमचा मी सैंधव मीठ घेतलेलं आहे आणि 1/2 चमचा मी साधं मीठ घेतलेलं आहे. आता आपण वेळेवरती जेव्हा चाट बनवतो तेव्हा कमी जास्त मीठ टाकतच असतो, म्हणून मी यामध्ये आता दोन्ही मिळून 1 चमचा मीठ घेतलेलं आहे. आता हे मसाले आपले थंड झालेत, अगदी 2 मिनटं याला भाजून घ्यायचं. काय होतं, हा मसाला घातला म्हणजे चिंचेच्या चटणीला खूप छान स्वाद येतो. आता हे मी कुटून घेत आहे. आता हे मी मिरे बडीशेप आणि जिरे कुटून घेतलेत. आता मी यामध्ये हे 1/2 चमचा घेतलेला आहे. आता हे तुम्ही राहिलं थोडंसं तर तुम्ही मसाल्यामध्ये, काळ्या मसाल्यामध्ये टाकू शकता. आता हे आपल्याला थोडासा घट्ट होऊ द्यायचा. आता मीडियम गॅस ठेवला आहे. हे राहिलेलं पाणी, जर तुम्ही पाणीपुरी करणार असाल लगेच तर ते पाणीपुरीमध्ये हे याचं पाणी बनवू शकता चिंचेचं, किंवा मी चिंचेचं सरबत पण दाखवले, तुम्ही यामध्ये थोडा गूळ किंवा साखर आवडीप्रमाणे घालून थोडं सैंधव मीठ घालून याचं सरबत म्हणूनसुद्धा लगेच पिऊ शकता. हे सरबत पोटासाठी अतिशय उत्तम औषध आहे. मी आता नुकतीच सरबतांची रेसिपी टाकली, त्यामध्ये चिंचेचं सरबत पण दाखवलेलं आहे, तर ते सरबत पण तुम्ही अवश्य पहा, अतिशय शरीरासाठी आपल्या उपयोगी आहेत. 5 मिनटंच मी हा पल्प शिजून घेतलेला आहे. तुमच्याकडे जर खरबुजांचं बी असेल तर ते भाजून थोडंसं तुम्ही टाकू शकता. खरबुजाचं बी पण बरेच जण यामध्ये घालतात. आता हा आपल्याला खूप घट्ट पण करायचा नाही आणि खूप पातळ पण करायचं नाही आहे. हे पहा, आता हा थोडा थंड झालं की आपली चिंचेची चटणी अजून घट्ट होईल, म्हणून अशा आता ह्या मी गॅस बंद केला आहे ना, आता आपण या चिंचेच्या चटणीला थंड होऊ देऊ. मी टेस्ट करून पाहिली आहे, आंबट गोड छान झाली आहे, पण मला यामध्ये अजून 1-2 चमचे मी साखर घेतलेली आहे. तर तुम्हाला पण जसं कमी जास्त गोड आंबट कशी वाटते त्या याच्यात तुम्ही कमी जास्त गूळ किंवा साखर घेऊ शकता. आणि हे खूप घट्ट नका करू. आता हे पहा, असं चमच्याने आपली चटणी पडली पाहिजे, असं मागून चमच्याला कोटिंग झालं पाहिजे. आणि असं समजा आता बोट ओढलं तर हे बोट ओढलं जाते, म्हणजे आपली चटणी ही छानपैकी शिजलेली आहे. साखर टाकल्यावर मी परत गॅस चालू केला होता. हे पहा, त्याला एक मस्तपैकी चकाकी आलेली आहे आणि आपली चटणी पण खूप छान झालेली आहे. ही चटणी थंड झाल्यानंतर तुम्ही काचेच्या बाटलीमध्ये भरून फ्रीजमध्ये 2-3 महिन्यासाठी स्टोअर करू शकता. तसं मी तर 6 महिने ही चटणी वापरते. अशा प्रकारे आपली मस्त तोंडाला पाणी सुटणारी चिंचेची चटकमटक चटणी तयार झालेली आहे. ही चटणी तुम्ही तयार करून ठेवली म्हणजे तुमची कोणताही मेनू बनवाओ ही हाताशी तयार असली की आपला मेनू पण झटकीपट तयार होतो. तर ही चटणी तुम्ही करून पहा. माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा, प्रतिभा फिरोदियाज किचन चॅनलला सबस्क्राईब करा. आपले अभिप्राय मात्र द्यायला विसरायचं नाही बरं का. धन्यवाद.